मी राकेश, शहरी वार्ता स्थानिक मराठी वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नांदिवली गावचे ज्येष्ठ समाजसेवक रोहिदास पाटील यांच्या घरी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सतत 13 वर्ष सुरू असणाऱ्या हळदी कुंकू सोहळ्यासाठी यंदा नांदिवली गाव आणि परिसरातील 15,000 महिला भगिनींचा सहभाग लाभला. सर्वसामान्यांच्या रूपाने आपल्या घरी लक्ष्मीची पावळे येत असतात आणि त्याद्वारे घराचे घरपण टिकून राहते. अशा प्रांजल भावनेतून पाटील कुटुंबीय हळदी कुंकू सोहळ्याचे आयोजन प्रत्येक वर्षी करत असतात. हळदी कुंकू सोहळ्याच्या माध्यमातून महिला भगिनी आपल्या सौभाग्याच्या उदंड आयुष्याबरोबर सुखी जीवनाची प्रार्थना देवाजवळ करत असतात. प्रत्येक वर्षी हळदी कुंकू सोहळ्यासाठी महिला भगिनींचा वाढता सहभाग पाहता येत्या काळात हळदी कुंकू समारंभास जत्रेचे स्वरूप येणार असल्याचे भाष्य आयोजक रोहिदास पाटील यांच्या वतीने करण्यात आले. हळदी कुंकू सोहळ्याचे उद्घाटन सुलभा गणपत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. तर सोहळ्याचे आयोजन रोहिदास पाटील, गायत्री पाटील, दिगंबर पाटील, समाधान पाटील, भारत पाटील, सोनाली पाटील आणि राहुल खंदारे यांच्या पुढाकाराने करण्यात आला. माझ्या घरी महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम दरवर्षी सलामतप्रमाणे असतो व यावर्षी 12 वर्ष असल्यामुळे लोकांचा व महिलांचा परिसरातील मोठा सहभाग असतो व त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे होत असतो. त्याचप्रमाणे माझ्या गावातील व परिसरातील महिला हळदी कुंकूचा मान देण्यासाठी आमच्या घरात पाय लागतं व कुठली लक्ष्मी कशी असते या रूपाने आमच्या घरी येतात व हळदी कुंकूचा मान घेतात व महिला परिसरातील जवळजवळ 12 ते 15 हजार महिला आमच्या हळदी कुंकूत सहभागी होतात असतात. नमस्कार, माझं नाव जनार्दन पाटील सर. आमच्या ओमशाही शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संचालक माननीय श्री रोहिदास पाटील सर यांनी सौ गायत्री मॅडम यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे हळदी कुंकूचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा होते आणि या हळदी कुंकूला 12 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. दरवर्षी
वर्षापासून संजात हाच कार्यक्रम आहे आणि प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही इथं उपस्थित असतो. साहेबाच्या घरी साहेब आम्ही पृथ्वीराजा लाडू सुद्धा आम्ही इथं बनवतो. साहेब प्रत्येक वर्षी हेच करतात, खूप फार लाभ घेतात त्याचा. एवढे दोन शब्द मोठा भव्य आर्थिक कृती कार्यक्रम साजरा केला जातो आणि बघावा या महिन्यामध्ये सहभागी होत असतात आणि खूप मोठा आर्थिक कृती कार्यक्रम आम्ही राबवतो. प्रमाणात चालू झालाय. 12 वर्ष झाली हळदी कुंकवाचा कार्यक्रम असा एवढा भरभच्च चालू असतो. सर्व लेडीज सहकार्य करतात आणि पाटील साहेबांना खरोखर लक्ष्मी घरी येते असा आनंद एवढा मोठा होतो की त्यांना काही विचारू नका. खूपच छान सुंदर मस्त आहे. वर्षाप्रमाणे ह्या वर्षी 12 वर्षापासून गायत्री दादा पाटील यांच्या निवासस्थळावरती हळदी कुंक या कार्यक्रम आणि यासाठी सगळ्या इथे परिसरातल्या बायका खूप आवर्जून होऊन इथं उपस्थित राहतात आणि शोभा वाढवतात. प्रत्येक वर्षी आम्ही याचप्रमाणे दरवर्षी हळदी कुंक साजरा करत राहू आणि परिसरातली सगळ्या बायकांनी आवर्जून होऊन ह्या उपस्थिती लावावी ही आमच्या पाटील परिवाराची नम्र विनंती. ज्या वर्षी हे हळदी कुंकवाचं 12 वर्ष आहे, दिव्यदिव्य हळदी कुंकू नेहमीच सालाबाद पाटील करत असतात आणि अनेक कार्यक्रम रोधक पाटलाच्या माध्यमातून होत असतात आणि हा हळदी कुंकू त्या महिलांसाठी मोठा कार्यक्रम भव्यदिव्य आज 12 वर्ष मला वाटतं आहे आणि तो आहे. इथं आपल्याला या महिलांच्या माध्यमातून नगरसेवक मॅडम आहेत, उर्मिला गोसाई मॅडम, कार्यसम्राट नगरसेवक धांदिवलीच्या यांच्या गेली 12 वर्ष झाली अशा भव्य दिव्य अशा मोठ्या प्रमाणात हा महिन्यासाठी हळदी कुंकू आयोजित केला जातो. या हळदी कुंकूचं वैशिष्ट्य म्हणजे नांदिवली आणि नांदिवली परिसरातील सर्व महिलांना निमंत्रित केले जातं आणि त्यांच्या सहभागाचं आपण म्हणजे की हळदी कुंकू त्यांना वाहिले जातात, त्यांच्यानंतर त्यांना स्वेच्छेने भेट दिली जाते आणि या कार्यक्रमाची शोभावण्यासाठी नांदिवली परिसरातील तमाम सर्व महिला या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा होतात. हेच एक मोठं भाग्य परिसराला लाभलेलं आहे. आणि अंगणवाडी कार्यकर्ते गेली 10 वर्ष मी नांदिवली गावात राहत आहे. तिथं समाजसेवा पाटील साहेब वर्षापासून त्यांना मोठं प्रोत्साहन मिळत आहे या कार्यक्रमासाठी. पूर्ण गावात म्हणजे पूर्ण दुपारीपासून ते आलेली चंचपड लोकांपर्यंत तिथे एकत्र तुम्हाला खूप औषधी वाचत जणू काही आपल्या गावात जत्रा असते ना त्याप्रमाणे साहेबांच्या घरी दरवर्षी हळदीचा खूप मोठा सोहळा पार पाडला जातो. पाटील येऊन प्रेमाने हळदी कुंकू जे की आमच्या भारत देशात आपण बोलवलो